नमस्कार मित्रांनो, आतापर्यंत मी वेगवेगळ्या गोष्टी घेतल्या आणि त्या घरी आणतो, पण आईला त्या अजिबात आवडत नाहीत. ते भलेही कपडे असू दे किंवा वेगवेगळ्या वस्तू असू दे. तुमच्यासोबत पण असं होते का? माझ्यासोबत असं झालेलं आहे आता. आणि त्यातल्या त्यात मी आज एक अशी गोष्ट घेऊन आलो की जी आईला आवडली. आवडली तर आवडली आणि त्याच्यावर तिने चांगल्या प्रकारे मला सांगितलं की हा बाबा, परत तू ही गोष्ट आणू शकतो घरा. तर ती काय आहे तर ती आपण बघूया. चला, महात्मा नगर म्हणजे नाशिकमधलं एक हार्ट ऑफ द सिटी, जिकडे मी फिरत होतो. फिरता फिरता एक नवीन स्पॉट दिसला, त्या नवीन स्पॉटला जरा एक्सप्लोअर करू. आणि आता पाडव्याचं निमित्त पण आलं आहे, तर त्यानुसार एक नवीन स्पॉट एक्सप्लोअर करण्यासाठी मी इथे आलो आहे. तर आता बघूया आपण मी कुठे आलेलो आहे ते. मी आता आलेलो आहे द श्रीखंड स्टुडिओमध्ये. श्रीखंड स्टुडिओ नावाला साजेशं असं, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इथे श्रीखंड बघायला मिळतील. नाव जसं दिलेलं आहे श्रीखंड स्टुडिओ, तर त्यानुसार आतमधलं जर तुम्ही डेकोरेशन किंवा आतमधलं जे इंटिरियर बघाल तर ते पण त्यानुसार केलेलं आहे. आतमधलं डेकोरेशनसुद्धा आपण बघू शकतो की एकदम मन प्रसन्न करणारं आहे. आणि नावाला साजेसं असं श्रीखंड स्टुडिओ, तसं त्यानुसार वेगवेगळ्या फ्लेवर्स जसे अवेलेबल आहेत तसं या प्रकारचं आपण इथे इंटेरियर बघू शकतो. तर आपण आता भेटणार आहोत बापते सरांना. नमस्ते बापते सर. नमस्कार. श्रीखंड स्टुडिओबद्दल थोडं काय सांगाल तुम्ही? श्रीखंड स्टुडिओ ही संकल्पना ॲक्च्युली आली फक्त आईस्क्रीमला काहीतरी आपल्याला एक तोड पाहिजे होतं किंवा त्याच्या बरोबर काहीतरी खायला हवं होतं. ॲक्च्युअल श्रीखंड हे आपल्या पूर्वजांनी शोधलेलं एक युनिक प्रोडक्ट आहे, जे हायली न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्याच्यामध्ये आहे. आणि फक्त आम्ही काय केलं त्याला की थोडंसं काळाच्या ओघात श्रीखंड मागे पडलं होतं असं वाटायला लागलं होतं. यंगस्टर तर श्रीखंडाच्या आसपास येत नव्हतं कोणी, आणि असं वाटायला लागलं होतं की फक्त हे म्हाताऱ्या लोकांचंच काम आहे श्रीखंड खाणं. आम्ही तो एक विचार केला आणि त्यानंतर आम्ही त्याला एक नाविन्यपूर्ण रूपामध्ये, अगदी मॉडर्न रूपामध्ये आम्ही त्याला परत प्रेझेंट केलं. आणि त्याचा इम्पॅक्ट असा झाला की आपल्याकडं यंगस्टरची खूप मोठी गर्दी आहे आता. आणि त्यांना जे हवं असतं, ब्राउनी असेल, चोको आलमंड असेल, ब्लूबेरी असेल, ब्लॅक करंट असेल, या टाईपचे फ्लेवर जे तरुणाईला आवडतात असे फ्लेवर घेऊन आम्ही श्रीखंडात आलो. ॲक्च्युअली यामध्ये ना ऑल सीझन म्हणता येईल, कारण आता फ्रूट ऑल सीझन मिळत आहे. फ्रोझन का असेल तर ते मिळत आहे, त्यामुळे आम्ही ऑल सीझन करतो. ज्यावेळेस ज्या पुढचं सीझन आहे ते मात्र फ्रेश असतं. आता पायनॅपल, स्ट्रॉबेरी आणि आमचं मिक्स फ्रूट हे नेहमी फ्रेश असतं. मँगोचं आता सीझन चालू झाला, आता फ्रेश आहे. सीताफळचं पण तसं असतं, ज्यावेळेस सीझन नसेल त्यावेळेस तुम्ही फ्रोझन येऊ शकतो. श्रीखंड वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे याच्या याच्यामध्ये बघाल तर तुम्हाला 36 प्रकारचे श्रीखंड इथे बघायला मिळते. 36 प्रकारमध्ये जसे तुम्ही आईस्क्रीम खायला जातात तसं त्या प्रकारचे वेगवेगळे आपल्याकडे कोणते कोणते अवेलेबल आहेत ते पण आपण बघू. आणि हा नाशिकमध्ये एक छोटासा स्टार्टअप सुरुवात झालेली आहे, पण त्यांनी आता वेगवेगळ्या ठिकाणी आता आपण ब्रांचेस पण ओपन करत आहोत. आता आपले ब्रांचेस कुठे कुठे ओपन केले? आमचे पुण्याला झाली 16 फेब्रुवारीला, औरंगाबादला चालू झाले, नाशिकमध्ये इतर आमची 2 ब्रांचेस आहेत, एक पंचवटीला आहे नाशिक. ओके, तर आपण फ्रँचायझी मॉडेलमध्ये सुद्धा हे आहे. जर तुम्हाला फ्रँचायझी तुमच्या लोकेशनला हवी असेल महाराष्ट्रामध्ये कुठेही, तर तुम्ही लिंकमध्ये डिस्क्रिप्शन दिलेलं असेल तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर मग आता आपण बघूया की श्रीखंड कोणत्या वेगवेगळ्या प्रकारचे आहेत ते. तर आपण आता इथे बघू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे श्रीखंड इथे दिसत आहे. क्लासिक इलायची, मिक्स फ्रूट, त्याच्यानंतर सीताफळ, ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, पेरी फेरी, त्याच्यानंतर शाही गुलकंद, पायनॅपल जे रनिंगमध्ये आहे सध्या, शाही अंजीर, काजू द्राक्ष, त्याच्यानंतर मावा बदाम, अफगाणी ड्रायफ्रूट्स, पान मसाला, ट्राफिक जॅम, नवरत्न नट्स, राजस्थान स्पेशल, बटरस्कॉच, केसर किंग, असे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही इथे श्रीखंड बघू शकतात. संध्याकाळच्या दरम्यान किंवा आता म्हणजे तुम्ही जो ऑप्शन दिलेला आहे 100 ग्रॅमचा, तर तो पण एक खूप अप्रतिम आहे. कारण का त्याच्यामध्ये कसं आहे की तुम्ही एक आईस्क्रीम सारखं येऊन खाऊ शकतात आणि तुम्ही इथे वेगवेगळे प्रकार जे आहेत टेस्टसाठी सुद्धा देतात, तर त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं आम्हीच कन्फ्यूज होऊन जातो की नेमकं घेऊन कोणतं जायचं. हा एक खूप चांगला कस्टमरसाठी पण आणि आमच्यासाठी पण बेनिफिट आहे. आपण एक नवीन प्रोडक्ट मार्केटला एक नवीन संकल्पना लॉन्च करतो आहे,
तर त्याची टेस्ट लोकांना मिळाल्याशिवाय तर आपण पुढं जाणार नाही. आणि आईस्क्रीमसारखं एक तुम्ही 100 ग्रामचं आमचं जर श्रीखंड खाल्लं तर तुम्हाला कदाचित जर सकाळी खाल्लं तर नाश्ता म्हणून तुम्ही तेवढं एवढे न्यूट्रिशनल व्हॅल्यू त्यात आहेत, तुम्हाला भूक नाही लागणार तुम्हाला. ओके. आणि हे जे तुम्ही श्रीखंड बनवतात तर हे तुम्ही नाशिकमध्येच बनवतात की कुठे? याचं आपलं नाशिकलाच प्रोडक्शन युनिट आहे. अगदी दूधपासून तर चक्क्यापर्यंत सगळं हे आपण स्वतःचं आपलं प्रोडक्शन आहे. दूध आम्ही गोठ्याशीच डायरेक्ट टायअप केलेलं आहे, त्यामुळं अगदी इनिशियल स्टेजपासून सगळं आमचं मॉनिटर असतं. म्हणजे सर्व तुम्ही इथे बनवता तर त्याचा एक ॲडव्हान्टेज सुद्धा आहे की फूड क्वालिटी मेंटेन राहते तेवढी. नक्कीच नक्कीच. आणि आता आपण हे जे बघतोय की थोडंसं दुधाचे रेट सुद्धा वाढत आहेत, तर मग श्रीखंडामध्ये सुद्धा आम्हाला रेट वाढलेले दिसायला बघायला मिळतील का? ऍक्च्युअल खूप रेट वाढले दुधाचे असतील किंवा इतर सगळ्या गोष्टींचे, पण थोडंसं मी आणि माझा भाऊ आम्ही असा विचार केला आत्ता रेट वाढवणं म्हणजे कस्टमरशी चिटिंग केल्यासारखं होईल. तर आईन तुम्ही पाडव्यात जर रेट वाढवत आहे तर हे चुकीचं हे असं आम्हाला वाटतंय. एकतर आम्ही जानेवारीत वाढवायला पाहिजे होते, आता नाही वाढू शकत कस्टमरसाठी, म्हणजे आम्ही चिटिंग नाही करू शकत कस्टमर बरोबर, त्यामुळं आहे त्या रेटला आपण आता विकतोय. तुमचा खूपच चांगला विचार आहे हा, कारण का लोकांना तर आता थोडंसं जसं जसं आपल्या श्रीखंडाची जर्नी नाशिकमध्ये जशी पसरत आहे तर लोकंसुद्धा वेगवेगळ्या ठिकाणावरून येत आहे. म्हणजे आता थोड्या वेळापूर्वी मी बघितलं की नाशिक रोडवरून काही लोक आले तर ते सुद्धा श्रीखंड घेऊन गेले, तर त्याच्यामुळे तुम्ही जो रेट पण ठेवले आहे तर ते पण एकदम व्यवस्थित आहे. आणि एंड मुवमेंटवर तुम्ही रेटसुद्धा नाही वाढवत तर ही पण एक चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे अविनाशजी नाटकर असतील किंवा सुष्मांची डायरेक्टर वैभव चिंचाळकर ते असतील, किंवा आता ही सिरियल चालू किंवा कन्यादान म्हणून एक संजीव मराठीवर सिरियल चालू पुन्हा स्टारकास्ट आपल्याकडे आहे. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय आवडतं शूटिंग नाशिकला चालू असलं तिथे पण जाणार त्यांना टेस्ट आवडली. हार्दिक जोशींचं असं आहे की त्यांना दर 15 दिवसाला श्रीखंड जायची होती आणि इथे म्हणतात राव तू आणतो घरी पण मी डायरेक्टर असतो, मला फक्त 4 बैठका जास्त मारावं लागतं पण कंट्रोल लेवल मध्ये काय करतो. ते तर आहे सर, आणि म्हणजे वेगवेगळे प्रकार तरी ते दिसतात, त्याच्यामुळे कसं आहे की 2 दिवसांमध्ये एक एक प्रकार जरी केला तरी 2 महिने आरामात जातील. ते तर आहे. आणि मग तुम्ही मला एक सांगितलं की फोन पण आला तो तुम्हाला की काही म्हणजे सुद्धा हॉटेलवाले तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात. आता एक विभागाला एक हॉटेल आहे चितळे म्हणून आहे, ते दर 15 दिवसाला नाशिकला आले त्यांचं घर ॲक्च्युली काय ते आमचं एक 15-20 किलो श्रीखंड घेऊन जातात. त्यांनी तिथं त्यांच्या प्लेटसोबत किंवा त्यांच्या थाळीसोबत आपलं श्रीखंड ते सर्व्ह करतात. त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यामुळे माझं सेल वाढलं, सेल वाढलं कस्टमर पण येतात वेगवेगळ्याच्यामध्ये. तुम्ही ते बघू शकता की फक्त नाशिकमध्ये एका श्रीखंडाची जी संकल्पना सुरुवात झाली होती तर ती कोकणामध्ये सुद्धा गेलेली आहे आणि दिव्या आकारासारखी ठिकाणावरून सुद्धा ऑर्डर येतात आपल्याला. आणि श्रीखंडाच्या एका डिशमुळे किंवा एखाद्या पदार्थामुळे त्यांच्या सेलमध्ये पण द्विगुणित झालेला आहे असं आपल्याला इथे रिस्पॉन्स समजत आहे. तर नाशिककरांनो, नाशिकमधील एक नवीन श्रीखंड स्टुडिओ आलेला आहे, तर तुम्ही नक्कीच आवर्जून भेट द्या. वेगवेगळ्या प्रकारचे श्रीखंड आहेत तर तुम्ही टेस्ट करा. नाशिक जसं वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे बाहेरून जे इंडस्ट्रीमधले काही लोक येतात आणि त्याच्यानंतर नाशिकला एक्सप्लोर करतात, कारण नाशिक फूड इंडस्ट्री खूपच मोठी आहे, तर त्यामधील एक श्रीखंड स्टुडिओ नवीन एक रोप म्हणून आपण आता बीच पेरलं गेलेलं आहे, तर त्याचं वटवृक्ष होण्यासाठी आणि ते त्याचं जाळं पसरण्यासाठी नाशिककरांनो नक्कीच इकडे येऊन व्हिजिट करा. गुढीपाडव्याचा सणसुद्धा येत आहे तर त्यानुसार खूप मोठी डिमांडसुद्धा असेल, तर खालील लिंकमध्ये दिलेल्या ह्याच्यानुसार तुम्ही कॉन्टॅक्टसुद्धा करू शकता आणि इकडचं गुगल लोकेशनसुद्धा दिलेलं असेल. आणि जर तुम्ही पुण्यामध्ये असाल तर पुण्याचे लोकेशनसुद्धा मी खालील सांगितलेलं असेल, त्या ॲड्रेसवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सर आता मी आता थोडेसे टेस्ट करून घेतो. इकडे वेगवेगळ्या प्रकारचे आता मी जे श्रीखंड आहे तर ते ट्राय केलेले आहे, त्याच्यामध्ये मला अमेरिकन नट्स, केशर, राजभोग आणि ब्लूबेरी हे खूपच आवडलं आहे. त्याच्यामध्ये पानाचा सुद्धा एक फ्लेवर आहे. जेवण केल्यानंतर जर आपण श्रीखंड खाऊ शकतो तर त्यानुसार पानाचा एक फ्लेवर आहे तर तुम्ही आता ट्राय करत आहे. पान खाल्ल्यासारख्याचीच फिलिंग आता मला इथे येत आहे. खरंच इकडची श्रीखंड मस्त आहे. जसं वेगवेगळे प्रकार जसे नाशिकमध्ये डेव्हलप होत आहेत तर नक्कीच तुम्ही नाशिककरांनो इथे नक्की व्हिजिट द्या. व्हिजिट दिल्यानंतर तुम्हाला इकडचे वेगवेगळे पदार्थाचे श्रीखंड आहे ते नक्कीच ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडतील.
टेस्टी. कसं वाटलं श्रीखंड? टेस्टी. तुला कोणतं कोणतं फ्लेवर खाते तू? स्ट्रॉबेरी. आणि तू? मँगो. अरे वा, दोघांनी एकमेकांना शेअर नाही करत तुम्ही? नाही. वा छान. चला तर मी आता घरी घेऊन जात आहे श्रीखंड. काही मी 9 वाजल्यापासून घराबाहेर होतो आणि दुपारी 3 वाजता मी आलो. आईचा पारा खूप वरती चढला होता, जसं ऊन तापलेला आहे तसा पारा सुद्धा वरती गेला होता. पण दिवसभरानंतर मी जेव्हा श्रीखंड स्टुडिओमध्ये श्रीखंड आणले आणि आईला ते दिले, आईला तर पहिल्यांदा ते वेगळं वाटलं की काय कोणत्या प्रकारचं आणलेलं आहे, श्रीखंड कसं असेल. पण ते खाल्ल्यानंतर तिला मस्त वाटलं आणि त्याच्यानंतर तिने मला परमिशन दिली की हा ठीक आहे, वेगवेगळे प्रकार आहे 36 प्रकार, तर मला पण ते टेस्ट करायला नक्की आवडेल. थँक्यू श्रीखंड स्टुडिओ. आणि मित्रांनो, गुढीपाडव्याच्या निमित्ताने तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे श्रीखंड तिकडून आणू शकता. तर नक्की श्रीखंड स्टुडिओला व्हिजिट करा. आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नाशिकच्या स्टार्टअपला पुढे नेण्यासाठी मदत करा. थँक्यू.